नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचे आज आपण बनवणार आहोत आळूची वडी आळूच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात आयुर्वेदिक गुणधर्म असतात आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतात आज आपण दोन प्रकारे आळूची वडी बनवणार आहोत चला तर मग बनवायला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि वडी कशी झाले ते मला कमेंटमध्ये सांगा आपण साहित्य बघू दीड वाटी बेसन घेतले आहे अर्धी वाटी ज्वारीचे पीठ घेतलेले आहे यामध्ये लसूण खोबरे आहे ही कोथिंबीर आहे तीळ हळद आणि यामध्ये ओवा आहे जिरे हा लिंबाचा रस आहे यामध्ये चवीनुसार मीठ घेतले आहे आणि इकडे हे लाल तिखट आणि ही आपण आळूची पाने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत ती आपण दहा ते पंधरा घेतलेली आहेत चला तर मग बनवायला सुरुवात करू आता आपण इकडे एका भांड्यामध्ये पहिल्यांदा हे बेसन काढून घेणार आहोत हे आता आपण पीठ बनवून घेऊया वडीच्या आतील यामध्ये सर्व बेसन काढून घेतल्यानंतर यामध्ये आपण हे ज्वारीचे पीठ पण घेणार आहोत ज्वारीचे पीठ घालण्याने वडी चांगली होते आणि आता आपण यामध्ये हे लाल तिखट घालून घेऊ त्यानंतर आता आपण ही हळद घालून घेणार आहोत लाल तिखट एक ते दीड चमचा घेतला आहे हळद घालणार आहोत आणि यामध्येच आता आपण हा लसूण खोबरं घेतलेला आहे मसाला तो घालून घेऊ आणि आता हे आपण पांढरी तीळ घालणार आहोत आणि आता आपण यामध्ये हा लिंबाचा रस घालून घेऊ लिंबाचा रस घालण्याने वडीला आटूसपणा असा येतो आणि यामध्ये आता आपण या हे चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि आता आपण यामध्येच हे जिरे आणि ओवा घेतलेला आहे तो पण आपण थोडे चेचून घेतलेला आहे अरद बोबड्याचा ते आपण त्यामध्ये आता घालून घेणार आहोत आणि आता आपण हे छान व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत सर्व पिठामध्ये व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचे सर्व मसाले आणि त्यामध्येच आता आपण थोडे थोडे पाणी घेऊन वडीचे बॅटर बनवून घेणार आहोत म्हणजे आतील पीठ बनवून घेणार आहोत हळूहळू थोडे थोडे पाणी घालून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे आपण हे पीठ बनवून घेतलेले आहे आणि यामध्ये आता आपण ही बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत यामध्ये आपण भरपूर कोथिंबीर घालायची म्हणजे छान चव लागते आणि सर्व छान व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत हे बघा किती छान बॅटर झालेले आपले या कन्सिस्टन्सीमध्ये मध्ये थिकनेस एवढ्या प्रमाणात ठेवायची चला आपण बनवायला करूया आता ही पाणी आपण स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत ती व्यवस्थित अशी पुसून घ्यायची आणि आता आपण असे खाली पाट किंवा काहीही ताट घेऊ शकतो त्यावर त्यात आपण हे असे पान उलटे करून ठेवायचे आणि त्याची शिराशा दाबायच्या म्हणजे वडी रोल करताना होत नाही किंवा आपण हे असे लाटण्याच्या साहाय्याने पण असे बसवू शकतोय व्यवस्थित होते म्हणजे रोल करताना अजिबात मोडत नाही हे बघा अशा प्रकारे आपण लाटण्याने सर्व शिराशा व्यवस्थित बसवून घेणार आहोत सर्व पानांच्या आपण अगोदर अशी शिरा बसवून घेऊ आणि नंतर बनवायला सुरुवात करूया इकड्यात आपण एक पान असे उलटे ठेवून घेणार आहोत आणि त्याला त्या तापन वरती पण असे हाताने व्यवस्थित पीठ लावून घ्यायचे हातानेच लावायचे म्हणजे व्यवस्थित असे लावता येते हे बघा अशा प्रकारे सर्व पानाला व्यवस्थित असे पीठ लावून घेऊ सर्व बाजूंनी एकदम खमंग आणि खुसखुशीत अशा वड्या होतात या प्रकारे आणि या प्रकारे आता आपण दुसरं पान असे त्याचे तोंड त्या बाजूला करून ठेवणार आहोत म्हणजे व्यवस्थित होते आणि त्याला पण आपण पीठ लावून असे दुमते करून घेऊ आणि वरून असे अजून थोडे पीठ लावून घेऊ आणि असे त्याचा रोल बनवून घेणार आहोत म्हणजे वडीचा आकार देऊन घेऊ हे बघा अशा प्रकारे आता आपण वडी बनवून घेणार आहोत आणि त्याचे तोंड पण असे मिटवून घ्यायचे त्याला थोडेसे कडेने पीठ लावायचे म्हणजे ते व्यवस्थित मिटले जाते हे बघा अशा प्रकारे आपण सर्व वड्या बनवून घेणार आहोत हे आपण उकडीची चाळण घेतलेली आहे त्यामध्ये आता आपण ही ठेवून घेऊ आणि आता आपण अशा प्रकारे दुसऱ्या पद्धतीने बनवून बघू म्हणजे पानावरती त्याचप्रमाणे पान ठेवून त्यावरती सर्व पीठ व्यवस्थित लावून घेऊ आणि असाच त्याचा रोल बनवून घेणार आहोत आणि वरती पण थोडे पीठ लावायचे हे बघा असे पान दुमटले तरी त्यावरती लावून असा रोल बनवत घ्यायचं आणि सर्व व्यवस्थित हे करून बनवून घ्यायच्या आता आपण एक मोठे पातेले ठेवलेले आहे गॅसवरती आणि त्यामध्ये पाणी ठेवलेले आहे वडी शिजवण्यासाठी त्यामध्ये आता आपण हे लिंबू पिळून घेऊ थोडे आणि ते त्यामध्येच टाकू म्हणजे पातेले आतून काळे होत नाही ही एक टीप आहे लक्षात ठेवा आणि वरती आता आपण हे वडेची चाळण म्हणजे उकडीची चाळण त्यामध्ये सर्व वडे भरलेले आहेत आणि पाण्याला पण आता आपल्या उकळी आलेली आहे आणि त्यावर त्यात आपण ही चाळण ठेवून झाकून ठेवू आणि वीस ते पंचवीस मिनिटांनी बघणार आहोत वडी शिजलेली आहे का हे बघा आपली वडी आता छान शिजलेली आहे ते आपण थोडा वेळ थंड होऊन देऊ आणि नंतरच त्याचे काप करणार आहोत हे बघा आता आपली वडी छान थंड आणि आटूस अशी दाट झालेली आहे त्याच्यात आपण हे काप करून घेऊ जेवढ्या आपल्याला आकाराचे हवे आहेत साईजच्या हवे आहेत तेवढ्या साईजचे करून घेणार आहोत लहान मोठे पातळ जसे हवे त्या साईजचे करून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे करून घेऊ बघा किती छान झालेले आहे किती छान आणि भरपूर अशा लेअर सुटलेल्या ले आहेत अशा प्रकारे आता आपण सर्व वड्या कापून घेणार आहोत हे बघा आता आपण सर्व वड्या अशा त्याचे काप करून घेतलेले आहेत आता आपण बनवायला सुरुवात करू इथे आता आपण एका प्रकारे बनवू त्यासाठी हा बारीक चिरलेला कांदा आहे मीठ आहे लाल तिखट घेतले हे शेंगदाण्याचे कूट आणि यामध्ये कूट आहे चला आपण बनवायला सुरुवात करू वरती अशी एक कढई ठेवून घेऊ आणि गॅस चालू करून घेऊ आणि कढई चांगली तापल्यानंतर त्यामध्ये आपण आता एक ते दीड चमचा तेल घालणार आहोत दीड चमचा तेल आहे आपण यामध्ये आणि त्यामध्ये आता आपण हा बारीक चिरलेला कांदा घालायचा आपण भरपूर कांदा घालायचा यामध्ये म्हणजे खूप छान चव हो लागते तो आता चांगला ब्राऊन रंगाईपर्यंत भाजून घ्यायचा आणि त्यामध्ये आता आपण हे लाल तिखट आणि मीठ घालून घ्यायचे आणि ते पण आता त्यामध्ये सर्व व्यवस्थित असे मिक्स करून भाजून घ्यायचे हे छान भाजतच आहे आता आपण त्यामध्ये याळूच्या वडीचे काप घालून घ्यायचे आणि ते सर्व छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे छान मिक्स व्यवस्थित म्हणजे मसाला पूर्ण सर्व बाजूंनी लागला पाहिजे आणि त्यामध्ये आता आपण हे शेंगदाण्याची कूड घालून घेऊ हे कारड्याची कूट घालून घेऊ आणि एकदा छान मिक्स करून घेऊ आणि वरती आपण थोडासा वरून पाण्याचा शिंतोडा मारून घेऊ जास्त नाही मारायचे थोडासा म्हणजे आणि झाकून ठेवू इकडे आता आपण दुसऱ्या प्रकारे बनवण्यासाठी चमचा तेल घालणार आहोत आणि तेल चांगले तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालू आणि हे पांढरे तीळ घालून घेणार आहोत गॅस थोडा कमी करून घ्यायचा म्हणजे जास्त उडतात ना त्यामुळे आणि नंतर त्यामध्ये आपण ही उरलेली वडी त्यामध्ये घालून घेऊ आणि छान व्यवस्थित अशी परतून घेणार आहोत ही पण एकदम खूप छान खमंग आणि चविष्ट अशी लागते आणि छान व्यवस्थित पाच ते दहा मिनिट त्यामध्ये परतायची खूपच चविष्ट लागते छान मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण थोडेसे लाल तिखट घालू चवीनुसार थोडेसे मीठ घालून घेऊ आणि अजून एकदा थोडे मिक्स करून घेऊ आणि आता आपण यामध्ये हे कारळ्याचे कूट घालणार आहोत मिक्स करून घेऊ तोपर्यंत चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकन सुद्धा क्लिक करा म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल आणि तयार झालेले आहेत आता आपल्या दोन प्रकारच्या खमंग अशा वड्या तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद